मळत जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला उत्तर म्हणून जालन्यातील वडगुंद्री येथे ओबीसीचे नेते लक्ष्मण ठाके यांनी 10 दिवस उपोषण सुरू केलं होतं. या उपोषणाची सांगता जरी झाली असली तरी ते उपोषण मिटवण्यासाठी गेलेल्या मंत्री छगन भुजबळ यांच्या भाषणावरून वादंग निर्माण झालाय. या प्रकरणात आता मळत जरांगे यांनी भुजबळांनी तलवार उपासण्याची भाषा केली आहे. आम्ही 56% आहोत, आमचे लोक शांत बसणार आहे, असा उलट सवाल केला होता. त्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर दिलंय. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांनी आता शाळेत जावं असा खुचक सल्ला छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे दिला. गाड्या म्हणतात आमचे 56% मराठा आहे, बस तुझे 56% असू देत नाहीतर 100% असू देत. आणि हे सगळे मराठा काल विखे पाटलांनी सुद्धा सांगितलं, राधाकृष्ण विखे पाटल, काय तुम्ही काय एकट्यानेच काय सगळे काय मराठा समाजातून येत आहे का असं मी म्हटलं आहे. मी सगळे मराठा समजा समाज जणू काय त्याच्याच भेटीत बांधलेला आहे. आणि मी कुठे सांगितलं तलवारी काढा म्हणून, एक मनाला धार द्या आणि उभे राहा, घाबरटपणा तुमच्यातला सोडून द्या, प्रश्न विचारायला शिका, उत्तर द्यायला शिका, हा त्याच्या पाठिंबाचा हेतू आहे. काय बाकी तुझ्याकडे जे आहेत ना जरांगीला म्हणावं, हे पिस्तोल झाले बिन लायसन्स झाले हे तुझ्या आजूबाजूला आहेत सगळे, काय हवेत पिस्तूल उडवणारे हे सगळे तुझ्याकडे आहेत ना. ते तू बेधरे बिधरे कोण आहे पकडलंच होता ना, बोधरे बिधरे बिन लायसन्स पिस्तूल घेऊन तुझ्याबरोबर होता, तुझा खास कार्यकर्ता, असे अनेक आहेत तिथे. पोलिसांनी जर शोधलं तर खूप बाहेर निघेल. काय कुठले कुठले माफी आहेत तुझ्याबरोबर आजूबाजूला असतात, काय कोणमध्ये वाळू माफी आहेत, कोणमध्ये दारू माफी आहेत, कोणमध्ये आणखीन काय माफी आहेत, तुझ्याकडे माझ्याकडे काय आहे, हे सगळी मंडळी आहे, साधी मंडळी आहे. मी जे लढतो जे आहे हे माझ्या आयडियॉलॉजीप्रमाणे लढतो आहे. भाषणातून त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करतो आहोत. याचा अर्थ काय की असं प्रत्येक जण तलवारी घेऊन लढायचं आहे असं थोडंच अर्थ काही मार्गाने लढत. आता म्हटलेलं आहे चला उठा आयुष्याच्या पेटवा मशाले, म्हणजे काय आयुष्यभर का पेट आयुष्यात संपूर्ण का पेट पेटवून घेतो का आपण, अरे काय म्हणा. थोडं शिकायला पाहिजे, तिथे शाळा नक्की आहे चांगली, त्या शाळेत जायला पाहिजे त्याने. यावयात काय वय त्याचं, हां जर काही समजतच नसेल तर कुठल्याही वयामध्ये अगदी वयाने श्रेष्ठ असलेली माणसंसुद्धा शाळेत जातात शिकतात. त्यामुळे तू ह्या वयात शिकला तरी पण डोक्यात येईल की नाही माहीत नाही, प्रयत्न तर कर म्हणा बाबा. तिथे आमच्या अर्जुन कोकाटे बसले त्याला सांगतो एखादी शाळा काढ तिकडे. हां ते तर अशा लोकांना शिक्षक होतात काय बहिरे आणि मुख्य आहेत त्यांनासुद्धा, त्याच्यामुळे त्याला शिकवतील.